शासकीय धान्य गोदामाची एक भिंत गायब करण्यात आली असून त्याच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली आहे. रावेर येथील शासकीय धान्य गोदाम हे सन 2013-2014 या वर्षी नाबार्ड अर्थसहाय्यित ग्रामीण पायाभूत विकास निधी 17 अंतर्गत 3000 मेट्रिक टन क्षमतेने धान्य गोदामाचे बांधकाम 191.26 लाख अंदाजपत्रकांचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या मार्फत करण्यात आले. तत्कालीन शाखा अभियंता व्ही के तायडे व उपविभागीय अभियंता इम्रान शेख यांनी संगणमताने अंदाजपत्रकात दर्शवल्याप्रमाणे कामे न करता बरीच कामे केलेली नाहीत. तसेच गोदामाचे चारही बाजूंनी संरक्षण भिंतीचं असताना 3 बाजूच्या भिंतीचं काम झालेलं आहे व 1 भिंतीचं काम केलंच नाही अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. एबी न्यूज मराठीसाठी उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ संतोष कोसोदे रावेर. माझे नाव बाळू राजाराम शिरतुरे. मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा रावेर तालुका अध्यक्ष बोलतो आहे. नाबार्ड अर्थसहाय्य ग्रामीण पायाभूत निधीतून रावेर येथे 3000 मेट्रिक टन क्षमतेचे गोडाऊन धान्य बांधण्यात आलेले आहे. हे धान्य गोडाऊन सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग रावेर यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले आहे आणि या गोडाऊनला चारही बाजूने संरक्षण भिंती असून गोडाऊनपाशी गेले असता तिथे 3 भिंतीचे बांधकाम झालेले दिसून येत आहे. हे बांधकाम 2013-14 या कालावधीमध्ये बांधण्यात आलेले असून या गोडाऊनमध्ये 3 भिंती असून एका भिंतीचा मोठा गैरव्यवहार झालेला आहे आणि या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी इब्राहिम शेख हे होते आणि त्यानंतर या याचे शाखा अभियंता व्ही के तायडे साहेब हे दोघंही या ठिकाणी यांच्या कालावधीमध्ये बांधण्यात आलेले गोडाऊन असून यामध्ये एकच भिंत असले 3 भिंती असल्यामुळे 1 भिंतीचा फार मोठा गैरव्यवहार झालेला आहे आणि या दोघांवरती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जो गैरव्यवहार केलेला आहे तो दोघांनी संगनमताने केलेला असून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांना सूचित करतो आहे की या घोडामागे फार मोठा गैरव्यवहार झालेला असून हा व्यवहार थांबला पाहिजे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात